नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एव तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो इंडियन कॉन्स्टिट्यूवर किंवा इंडियन पॉलिटीवर आपण वन लाईनर क्वेश्चन आले आहेत खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहा पा। पहिला क्वेश्चन आहे कोणाला संसदद्वारा महाभियोग प्रक्रिया करून हटवले जाऊ शकते याचं उत्तर तुम्हाला कदाचित माहिती असेल जे भारताचे राष्ट्रपती आहेत त्यांना हटवले जाऊ शकते ओके दुसरा क्वेश्चन आहे लोकसभा अध्यक्ष यांना कोण हटवू शकते लोकसभा अध्यक्ष विचारले त्यांना कोण हटवू शकतं तर लोकसभेतील बहुसंख्य सदस्य काय लोकसभेतील बहुसंख्य सदस्य त्यांना हटू शकतात पण एकदा का लोकसभा अध्यक्षांना कोण हटू शकतं तर लोकसभेतील बहुमत ज्यावेळीपणानं हटवण्यासाठी त्यावेळी ते त्यांना काढलं जातं तिसरा क्वेश्चन आहे लोकसभामध्ये आधिकारिक नेता विरोधी नेता म्हणतो म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्या पक्षाला किती लोकसभा सदस्य संख्या मिळावी लागते तर लोकसभेच्या टेन पर्सेंट संख्या मिळावी लागते तरच नेता म्हणून मान्यता भेटते चौदा क्वेश्चन आहे राज्यसभेत एकशे तीन जागा भरण्यासाठी किती वर्षांनी निवडणूक घेतली जाते याचं उत्तर तुम्हाला कदाचित माहीत असेल तर दर दोन वर्षांनी एकशे तीन जागा भरल्या जातात म्हणून राज्यसभेत एकशे तीन जागा भरण्यासाठी किती वर्ष निवडणूक घेतली जाते तर दोन वर्षांनी निवडणूक घेतली जाते पाचवा क्वेश्चन आहे संसदेच्या दोन सत्रामध्ये अधिवेशन म्हणतो आपण संसदेच्या दोन सत्रामध्ये जास्तीत जास्त किती दिवसाचे अंतर ठेवावे लागते किंवा अंतर असले पाहिजे तर सहा महिने याचं उत्तर आहे संसदेच्या दोन सत्रामध्ये किती अंतर असलं पाहिजे जास्तीत जास्त तर सहा महिने असलं पाहिजे त्याच्या आधच संसदेचे अधिवेशन व्हायला पाहिजे सहावा क्वेश्चन आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी टिकन। कोण पाठवू शकतं क्वेश्चन समजून घ्या इथे विचारलं आहे उच्च न्यायालय जे न्यायाधीश असतात बघा त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय अडचण आली काय प्रॉब्लेम आली त्यावेळी कोण पाठवू शकतं उदाहरणार्थ मुंबई ठिकाणी बॉम्बे याच्यावरून गुजरातच्या ह्या ठिकाणी पाठवायचं झालं तर कोण पाठवू शकतं जे भारताचे राष्ट्रपती ते पाठवू शकतात मुंबई उच्च न्यायालयाचे दोन बॉम्बे नाही नाव त्यानंतर सातवं भारतीय संविधानातील सहा स्वातंत्र्य दिलेत किंवा सहा स्वातंत्र्य अधिकार दिलेत ते कोणत्या अनुच्छेदमध्ये समाविष्ट केलेत मूलभूत अधिकाऱ्याचा हे या तुम्हाला कदाचित माहीत असेल आर्टिकल एकोणीस म्हणतो किंवा अनुच्छेद एकोणीस पुन्हा एकदा ऐका सहा स्वतंत्र कोणत्या अधिकारा पुन्हा एकदा का भारतीय संविधानातील सात स्वतंत्र अधिकार कोणत्या अनुच्छेदमध्ये समाविष्ट केलेत एकोणीसमध्ये समाविष्ट केलेत मूलभूत अधिकार अंतर्गत येतात पुढचा क्वेश्चन आहे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना उमेदवारांसाठी कमीत कमी किती वाईट ठेवले पाहिजे इथे इचारा केले लोकसभा निवडणूक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार जे उभे राहणार आहेत उदाहरण नरेंद्र मोदी राहुल गांधी यांना कमीत कमी वेग किती असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर जवळजवळ पंचवीस वर्ष कमीत कमी पाहिजे जास्तीत जास्त किती पण त्यानंतर नवा क्वेश्चन भारतीय राष्ट्रपती निवडणुकीत कोण कोण सहभागी होऊ शकतं इथे विचारलं काय भारताची राष्ट्रपती निवडणूक विचारली आणि कोणकोण समितीत याच्यामध्ये कोणकोण होतं लोकसभा प्लस राज्यसभा आणि प्लस विधानसभा जे निवडून आले सदस्य असतात ते याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात पुन्हा एकदा एका भारताचे राष्ट्रपती निवडणूक कोण सहभागी होऊ शकतं लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य त्यानंतर दावा क्वेश्चन आहे स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्यानंतर पहिले लोकसभा अध्यक्ष कोण झाले होते जी व्ही माळवळकर म्हणून ओके ऐकून असाल तुम्ही तर ते पहिले स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष होते त्यानंतर अकरा क्वेश्चन भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्य सामाविले आहेत इथे विचारलं काय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य किती आहेत तर एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत त्यानंतर बारावा राज्यसभेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व आधार काय इथं काय विचारले राज्यसभामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व त्याचा आधार काय घेतलेला आहे तर लोकसंख्या आधारेवर राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याचं प्रतिनिधित्व जास्त आहे तेरावा क्वेशन केंद्रीय सरकारमध्ये उच्च सिव्हिल अधिकारी कोण असतात केंद्रीय सरकारमध्ये उच्च सिव्हिल अधिकारी कोण असतात तो म्हणतात मंत्रिमंडळीय सचिव असतात ओके मंत्रिमंडळी सचिव लक्षात ठेवा चौदा क्वेश्चन आपल्या संविधानात न्यायिक पुनर्विलोकन आर्टिकल तेरा म्हणतो कोणत्या ते देशातून कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलं आहे हे उत्तर कदाचित माहीत असेल यू एस एच्या संविधानातून घेतलं आहे आणि अलकी संविधान कोणाचं आहे तर ब्रिटिशांचं आहे पंधरा क्वेश्चन भारतीय संविधान सभामध्ये पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहे सभा भरली होती शेहेचाळीसमध्ये पहिल्या बैठकीच्या अध्यक्ष कोण होत्या सचिदानंद सिन्हा सच्चिदानंद सिन्हा हे होते कोण होते सचिदानंद सिन्हा सोळा क्वेश्चन प्रेस स्वतंत्रता किंवा प्रेसचं जे स्वातंत्र्य हे संविधानाच्या कोणत्या आर्टिकल अंतर्गत त्यांना भेटतं पुन्हा एकदा का प्रेस जे आपण म्हणतो ना सध्या प्रेस आहे न्यूज आउटलेट आहे किंवा जित्तर आहे तर हे संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत त्यांना स्वातंत्र्य भेटते हे आर्टिकल एकोणीस अंतर्गत त्यांना स्वातंत्र्य भेटते विचारू शकतात सतरा ओकेशन राज्यपालला मुख्य सल्लाकार कोण असतात राज्यपाले राज्यासाठी असतात त्यांना मुख्य सल्लाकारण्यासाठी कोण असतात ते मुख्यमंत्री असतात राज्य राज्यपाला मदत करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी कोण असतात तर मुख्यमंत्री असतात त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदद्वारे अस्पृश्यता निर्मूलन समाप्त केले किंवा अस्पृश्यता मांडणार नाही असं त्याच्यामध्ये उल्लेखित केलं आहे तर कोणत्या आर्टिकल सतरा अंतर्गत लक्षात ठेवा भारतीय संविधानामध्ये कोणत्या आर्टिकल अंतर्गत अस्पृश्यता निर्मूलन आहे तर आर्टिकल सतरा अंतर्गत लक्षात ठेवा विचारू शकतात एकोणीस भारतीय संविधानात उद्देशपत्रिकामध्ये प्रस्तावना म्हणतो आपण त्याला भारतीय संविधानात उद्देशपत्रिकामध्ये परिवर्तन कोणत्या घटनादुरुस्तीने अंतर्गत केले परिवर्तन म्हणजे बदल तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे घटनादुरुस्ती विचारले आपल्याला बेचाळीसवी घटनादुरुस्ती ओके तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकामध्ये किंवा प्रस्तावनामध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली विसावा क्वेशन बघा तर विसा क्वेशन पण एकदा का कोणते विधेयक हे धन विधेयक आहे म्हणून किंवा कोणते विधेयक हे धन विधेयक आहे कोण ठरवतं इथे विचारलं कोण पण एकदा क्वेश्चन आहे का कोणते विधेयक हे धन विधेयक मग धन विधेयक ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर असं विचारलंय आपल्याला तर कोण ठरवतं लोकसभा अध्यक्ष काय करतात ठरवतात की हे विधेयक धन अधियक काय काय नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांना आहे त्यानंतर एकविसावा क्वेश्चन संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनावर दुरुस्तीद्वारे जोडले गेले पण एकदा का संविधानात जे मूलभूत कर्तव्य आहे तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले नाही तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे ते बेचाळीसवी घटनादृष्टी झाली त्याद्वारे त्यांना जोडलं गेले नाही बावीसावं बघा भारतीय उपराष्ट्रपती निवडणुकीत कोण भाग घेतं भारतीय उपराष्ट्रपती ते काही चारले उपराष्ट्रपती राष्ट्रपतीमध्ये कोण असतं लोकसभा राज्यसभा आणि विधानसभाचे जे निर्वाचित सदस्य असतात निवडून आले ते भाग होतात पण उपराष्ट्रपतीमध्ये कोण येतं संसद येते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य याच्यामध्ये भाग घेतात तेवीसावा बघा राष्ट्रपतीला राजीनामा देण्याचे असेल किंवा राष्ट्रपतीला राजीनामा द्यायचे असेल तर ते कोणाकडेच हे स... करतात तो उपराष्ट्रपतीकडे देतात लक्षात असू द्या दे। कोणाकडे देतात उपराष्ट्रपतीकडे आणि उपराष्ट्र द्यायचं उपराष्ट्रपतीला जर द्यायचं असलं तर कोणाकडं राष्ट्रपतीकडे द्यायचं ओके एकमेकाकडे देते दे, ते दे। लास्ट क्वेश्चन बघा संविधानात उल्लेखित मूलभूत अधिकार यांचे संरक्षण कोण करता जे मूलभूत अधिकार आहे आर्टिकल तुम्हाला माहीत असाल बारा ते पस्तीस दरम्यान जे मूलभूत अधिकार यांची संरक्षण जबाबदारी कोणाची असते राज्या मक जर पाहिलं तर उच्च न्यायालयाकडे असते आणि के सेंटरमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे असते तुम्ही दोन्हीकडे जाऊ शकता म्हणजे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडे याची जबाबदारी असती तुम्ही यांच्याकडे जाऊ शकता पंचवीसावा बघा लोकसभा अध्यक्ष मतला काय म्हटलं जातं लोकसभेच्या अध्यक्षाचे जे मत आहे त्याला काय म्हटलं जातं खूप वेळा लोकेशन विचारलं आहे बघा याला निर्णायक मत म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये कास्टिंग वोट म्हणतात काय म्हणतात कास्टिंग वोट लक्षात ठेवा लोकसभा अध्यक्ष यांच्या मताला काय म्हटलं जातं निर्णायक मत आणि इंग्लिशमध्ये त्याला कास्टिंग वोट म्हटलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण किती क्वेश्चन पाहिले पंचवीस क्वेश्चन पाहिले खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन होते आता हे वन डायनर क्वेश्चन घेतले आपण येणाऱ्या काळामध्ये आपण काय करू मल्टी म्हणजे चार पर्याय ठेवू त्यानंतर घेऊ आणि स्पष्टीकरण स्पष्टीकरणसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहू तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू नये निवडून सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र